आता आपण प्रॅक्टिस सेट 3.3 यातलं 8th एक्झाम्पल. फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी हुज सम इज 12. सम ऑफ ऑल द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 12 अँड सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. ओके, अज्यूम द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी बी ए मायनस डी ए a plus d and a plus 2d. बघा काय म्हटलंय, 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगतच्या. आपण AP लिहितो ना अरिथमेटिक प्रोग्रेशन, तेव्हा समजा आपण घेतली एक 6th टर्म, 7th, 8th and 9th. सो दीज 4 आर कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. त्या कोणत्या घ्यायच्या आहेत ते आपल्याला सांगितलेले आहेत, a minus d, a plus d आणि a plus 2d. त्यांच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. काही कंडिशन दिलेल्या आहेत, त्यांची सम आहे 12 आणि सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. ओके, सो द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन अन ए पी वी आर टेकिंग देम ॲज ए मायनस डी ए ए प्लस डी अँड ए प्लस 2d. ओके, नाऊ व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन दॅट देअर सम इज 12. According to first condition, we will be writing that their sum. Sum means addition. A minus A, A minus D, plus A, plus A plus D, plus A plus 2D. It is equal to what? 12. आता इथे addition होती म्हणून मी यांना bracket मध्ये टाकलं नाही, सरळ सरळ लिहिलंय. आता minus D आणि plus D cancel. A plus A plus A plus A. 4a, 2d, it is equal to 12. Okay, 1, 2, 3, 4, 4a plus 2d equal to 12. Yachyatun apan 2 common kadu shakto, 2a plus d equal to 12. Bedune 4, and ithun ek 2 common kadle, ata ek gunakaratle 2 jar ikade gele, tar bhagakar hoye. 2a plus d equal to 12 by 2, that is equal to 6. तर हे आपल्याला first equation मिळालं, 2a plus d equal to 6. Now what is the second condition? That the sum of third and fourth term is 14. According to second condition, we will be writing as, what is the third term? A plus D and fourth term A plus 2D. Sum of these two, A plus D and A plus 2D is equal to 14. A plus A, 2A. D plus 2D, 3D equal to 14. Okay, this is our equation number 2. This is equation number 1. These two are linear equation in two variables. Upon this x and y getta na, कि 2a plus 2x plus y equal to 6, 2x plus 3y equal to 14. तसे याला सॉल्व करू, काय येणार बघा, हे 2a आहे आणि हे पण 2a आहे, म्हणजे त्यांचा कोएफिशिएंट सेम आहे. आपण लिहू सबट्रॅक्टिंग, इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 2, म्हणजे पहिल्यांदा इक्वेशन नंबर 2 लिहायचं, 2a plus 3d equal to 14. आणि मग इक्वेशन नंबर 1 लिहू, सबट्रॅक्ट करू, 2a plus d equal to 6. सबट्रॅक्शन करताना हे जो सेकंड इक्वेशन आहे त्याचे साइन चेंज होतात, प्लस च मायनस किंवा मायनस च प्लस. 2a minus 2a कॅन्सल, 3d minus d 2d, 14 minus 6 8. गुणाकारातले दोन इकडे गेले तर भागाकार, 8 भागिले 2 4. So this is the value of D. ही जी D ची व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये जर ठेवली तर आपल्याला A ची व्हॅल्यू मिळेल. इथे आपण लिहू, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ D, इन इक्वेशन नंबर 1. सी 2A जशास तसे, प्लस D इज इक्वल टू 4, that is equal to 6. Plus 4 इकडे आले तर -4,
6 minus 4 that is equal to 2. गुणाकारातले दोन इकडे आले तर भागाकार 2 भागिले 2 1. तर अशा प्रकारे आपल्याला a आणि d यांचे व्हॅल्यूज मिळाले. मग आपण आता फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म एंड फोर्थ टर्म फाइंड आउट करू शकतो. पहिल्यांदा लिहू a minus d, फर्स्ट टर्म a minus d, a किती आहे 1 and d is equal to 4. 1 minus 4, 3. Greater numbers, sign. चारातून एक गेले तीन राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह. दुसरी टर्म आहे सेकंड टर्म a. a ची व्हॅल्यू आहे 1. ओके, नंतर थर्ड टर्म आहे a plus d. थर्ड टर्म a plus d. a is 1, d is 4. 1 plus 4 is equal to 5. And what is the fourth term? A plus 2d. Fourth term is a plus 2d. A 1, 2 into 4. Bechuk 8, 8 and 1, 9. So the four consecutive terms are, in an AP are what? Minus 3, 1, 5 and 9. Okay. So, बघा काय केलं आपण. पहिल्यांदा त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे चार टर्म्स घेतल्या. मग फर्स्ट कंडिशन आहे की सगळ्यांची सम 12, ती घेतली आणि एक इक्वेशन मिळवलं. मग आहे की थर्ड आणि फोर्थ टर्मची सम 14 आहे, त्यावरून एक इक्वेशन मिळवलं. आता हे दोन्ही लिनियर इक्वेशन झाले, त्यांना आपण सॉल्व केलं, डी ची आणि ए ची व्हॅल्यू मिळाली. मग ह्या ज्या फोर टर्म्स आहेत ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस टू डी यांच्यात त्या किमती लिहिल्या आणि फोर टर्म्स फाइंड आउट केल्या. सगळ्यात शेवटी याप्रमाणे एक स्टेटमेंट टाकायचं. सो फोर कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इन अन ए पी आर मायनस 3, 1, 5 and 4.